नमस्कार, मी संदीप शिंदे, गाव तेजेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी साधारणपणे 10-12 वर्षापासून शेती करतो आणि आता आपण पाहिलं तर शेती हा व्यवसाय सध्या तरी वातावरण किंवा रोगाचा प्रादुर्भाव याच्या कारणानं तो अडचणीत आलेला आहे. कारण काय होतं आहे की वातावरण प्रतिकूल नसल्यामुळं उत्पन्न व्यवस्थित मिळत नाही, रोगाचे प्रादुर्भाव वाढले. आणि आपण काय करतो की एखाद्या झाडावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तर ते पीक आपण एखाद्या कृषी केंद्रावर घेऊन जातो, त्यांचा त्या ठिकाणी सल्ला घेतो. कधी कधी कृषी केंद्रावाल्यांनासुद्धा ते रोग व्यवस्थित डिटेक्ट होत नाही, ज्याकारणानं आपल्याला त्यांच्याकडून मिळणारं औषध जे आहे त्या रोगावरच काम करेल याची शाश्वती नसते. परंतु आता या जर्मन कंपनीने जे प्लॅन्टिक्स नावाचं जे ॲप काढलं आहे ते खरंखर शेतकऱ्यांना वरदानच ठरणार आहे. त्या ॲपच्या माध्यमातून आपण प्रादुर्भाव झालेल्या वनस्पतीचा फोटो काढला तर ते आपल्याला व्यवस्थित कुठला रोग आहे ते डिटेक्ट करून देईल, किंवा त्या झाडाला कमतरता कोणत्या आहेत, डिफिशियन्सी कोणत्या आहेत, त्याचं पर्टिक्युलर डिफिशियन्सी दाखवून त्याला सोल्युशन काय आहे ते आपल्याला सांगितलं जाईल, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी होईल यातून तो फायदा होऊ शकतो. या पानाचा आपण इथं फोटो घेऊया. आता हा फोटो अपलोड होतो आहे. अपलोड झाल्यानंतर आपल्याला कुठल्या डिसीजची याच्यावर प्रादुर्भाव झाला आहे त्याची माहिती ॲपनुसार मिळू शकते आपल्याला. तर यामध्ये आता लीफ मायनर्स हा जो डिसीज आहे याचं डिटेक्शन झालेलं आहे. हे ॲप आपण वापरण्यासाठी सोपी पद्धत आहे. आपल्याकडं 3G अँड्रॉइड फोन पाहिजे, ज्याला इंटरनेट सुविधा असली तर ते चांगलंच असतंय. आपण प्ले स्टोरवरून हे प्लॅन्टिक्स ॲप डाउनलोड करून ते स्टोअर केल्यानंतर आपण ते इझिली वापरू शकतो. या ॲपचा सर्व शेतकऱ्यांना मी एक आव्हान करतो की वापरून आपल्या शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं फायदा होईल. आपण सर्वांनी याचा वापर करावा आणि वापरण्यास हे ॲप एकदम सुलभ आहे. थँक्यू.